नमस्कार मी पद्मजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण उपवासासाठी लागणारे मस्त पौष्टिक असे राजगिऱ्याचे लाडू करणार रा आहोत राजगिऱ्याच्या लाह्या करण्यापासून तर लाडू करण्यापर्यंत पूर्ण कृती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यासोबत राजगिऱ्याचे आपल्या शरीरासाठी होणारे फायदेही या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्वांना एक निवेदन आहे अजून जर तुम्ही चॅनलला नसेल तर नक्की करा आणि पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील राजगिराचे पौष्टिक लाडू करण्यासाठी येथे आपण अर्धी वाटी राजगिरा घेतलेला आहे इथे पाहू शकता असे खसखशी सारखे दाणे याचे असतात खूपच पौष्टिक असतात आपल्या शरीराला राजगिऱ्याचे खूप सगळे फायदे आहेत खूप सगळे पोषक द्रव्य आहेत त्यामध्ये राजगिऱ्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी राजगिरा खाणे खूपच फायदेशीर आहे तसेच यामध्ये आयन झिंक पोटॅशियम मॅग्नेशियम असे अनेक घटक असतात त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते आयन आणि झिंक यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठीही मदत होते त्यामुळे राजगिऱ्याचे अनेक पदार्थ तुम्ही करू शकता थालीपीठ बनवू शकता असं राजगिऱ्याचं पीठ बनून तर आपण राजगिऱ्याच्या लाह्या करून येथे राजगिऱ्याचं पीठ करून घेतलेलं आहे चला तर राजगिऱ्याच्या लाह्या कशा बनवायच्या तेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येथे अशा पद्धतीचा एक नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा आणि त्यावर थोड्या थोड्या लाह्या घालून आपण असं हलवून घ्यायचं थोड्या वेळातच ह्या मस्त तयार होतात लाह्या पण तवा व्यवस्थित जर तापला नसेल तर लाह्या पटकन होत नाहीत काही वेळेस लाह्या बनवताना खूप चुका होतात तेही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर अशा पद्धतीचा नॉनस्टिकचा पॅन घ्यायचा हँडल असलेला आणि व्यवस्थित तो तापू द्यायचा जर व्यवस्थित तापलेला नसेल तर लाह्याही आपल्या चांगल्या ना होणार नाहीत म्हणजे थोड्याशा लाह्या फुलू शकतील पण बाकीच्या काही तयार होत नाहीत त्यामुळे तवा व्यवस्थित तापून घ्यायचा येथे पाहू शकता लाह्या थोड्या थोड्या झालेल्या आहेत आणि काही फुललेल्या नाहीत तर अशी चूक करू नका बरेच जणं राजगिराच्या लाह्या करण्यासाठी अशा पद्धतीने पॅनमध्ये लाह्या टाकून नॅपकिनने अशा पद्धतीने त्याला प्रेस करतात मग त्यामुळेही अशा पसरट पॅनमुळे काय होतं की लाह्या बाहेर उडतात आणि वेस्ट होतात त्यामुळे अशी पद्धत करणंही चुकीचं आहे तर आपण प्रॉपर पद्धत काय आहे राजगिराच्या लाह्या करण्याची ती पाहूया तर येथे मी नॉनस्टिकच्या पॅनमध्ये पुन्हा एकदा लाह्या टाकून घेतल्या आणि आता ह्या उडू नये म्हणून आपण काय करायचं त्यावरती पटकन एक झाकण ठेवून द्यायचं आणि हलवायचीही गरज नाही पटकन ह्या लाह्या मस्त फुलतात येथे मी तुम्हाला दाखवते पाहू शकता तुम्ही मस्तपैकी लाह्या अशा पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत आपण त्या काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व राजगिऱ्याच्या लाह्या आपण करून घेऊयात अशा पद्धतीने सर्व लाह्या आपण करून घेऊयात झटपट तयार होतात काहीच वेळ लागत नाही घरच्या घरी अशा पद्धतीच्या लाह्या तुम्ही करून दुधामधूनही खाऊ शकता तर येथे सर्व लाह्या आपण करून घेतल्यानंतर त्याचं पीठही करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये हे पीठ आरामात होऊ शकतं येथे जाडबुडाची कढई घेतली लाडू करण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे आपण साजूक तूप घालून घेऊयात तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे तर तूप येथे वितळलेलं आहे त्यामध्ये आपण एक वाटी राजगिराचं पीठ घालून घेतलं अर्धी वाटी राजगिराचं पीठ जवळपास माझं एक वाटी झालेलं आहे दळल्यानंतर ते पीठ थोडंसं जास्त होतं मिक्सरमध्ये दळल्यानंतर तुम्ही चाळूनही घेऊ शकता राजगिराचं हे पीठ भाजत असताना मंद अचेवरच भाजायचं मोठ्या गॅसवर जर तुम्ही भाजायला गेलात तर ते करपतं आणि मग लाडूची चव पण बदलते त्यामुळे मंद अचेवर खरपूस असं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे येथे पाहू शकता कलर आता बदललेला आहे पटकन आपण हे पीठ काढून घेऊयात गॅस बंद करून घेऊयात आता एका ताटामध्ये आपण पीठ काढून घेतलं आणि त्यामध्ये एक चमचा विलायचीची पूड घालून घेतली पीठ व्यवस्थित थंड करून घ्यायचं त्यानंतरच त्यामध्ये साखर मिसळून घ्यायची आहे तर अर्धी वाटी मी येथे साखर मिसळून घेतली साखरेचा वापर आपण येथे केलेला आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि साखर नको असेल तर गुळाचा पण वापर करू शकता गुळ व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये मिक्स करायचा आता आपण येथे थोडीशी साखर कमी वाटत होती म्हणून मी दोन चमचे अजून साखर घालून घेतली साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या पिठामध्ये आणि याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊयात तर येथे चार चमचे तूप मी घालत आहे आवश्यकतेनुसार तुपाचा वापर करावा लागतो आणि उपवासाच्या दिवसामध्ये तुपाचे पदार्थ खाल्ले तर उष्णता कमी होण्यासही मदत होते कारण उपवासाच्या दिवसामध्ये शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे असे तुपाचे लाडू आपण करून खाल्ले तर उष्णता कमी होण्यासही मदत होते असे हे राजगिऱ्याचे पौष्टिक लाडू झटपट तयार होतात खूपच चांगले असतात हे पीठ थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून एक चमचा मी अजून तूप घातलेला आहे साखरेच्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरून घेऊ शकता आणि तूप घातल्यानंतर लगेचच तयार होतं पण हाताने जरी असं मिक्स केलं तरी पण काहीच वेळ लागत नाही तर येथे मी हातानेच हे सर्व मिक्स करून घेतलं आणि आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला हवं त्या ड्रायफ्रूट्सचा तुम्ही वापर करू शकता पटपट हे लाडू वळले जातात आणि खायलाही खूप पौष्टिक असतात रोज सकाळी नाश्त्यामध्ये जरी तुम्ही हा लाडू खाल्ला ना तरी पण खूपच फायदा आहे तर येथे आपण खिसमिस लावून घेऊयात लाडूला हवं तर तुम्ही यावर काजूचे तुकडे किंवा पिस्त्याचे तुकडे काहीही तुमच्या आवडीनुसार लावू शकता तर येथे अशाच पद्धतीने आपण बाकीचेही लाडू करून घेणार आहोत शरीरातील हिमोग्लोबिन जर कमी झालं असेल तर रोजही तुम्ही नाश्त्यामध्ये असे लाडू खाऊ शकता राजगिऱ्याच्या लाह्या पण तुम्ही दुधातून घेऊ शकता लहान मुलांनाही देऊ शकता लाह्या आणि असे लाडूही लहान मुलांना नक्की द्या खूप पौष्टिक असतात राजगिऱ्यामध्ये प्रोटीन्स तसेच फायबर्स पण भरपूर प्रमाणात असतात फायबर्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट साफ होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठीही हे लाडू खूपच फायदेशीर आहे तर असे हे पौष्टिक लाडू तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा येथे मी थोडेसे काजूचे तुकडेही लावून घेत आहे मग कशी वाटली आजचीही राजगिऱ्याच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा ही रेसिपी खूप सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय